अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जामनेर तालुक्यातील रोटवद येथील दादासो अमृतराव चिंधूजी पाटील माध्यमिक विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या आनंद मेळाव्याचे उद्घाटन या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणप्रेमी समाजसेवक राजूदादा एकनाथ पाटील यांनी केले। या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून खरेदी विक्रीचा अनुभव घेतला। त्याचबरोबर यावेळी वेगवेगळ्या खेळांचे देखील आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी स्थानिक संचालक समाधान त्र्यंबक पाटील, माजी सरपंच वाल्मिक देशमुख, माजी सरपंच विजय देशमुख, मल्हार सेना अध्यक्ष कैलास दांडगे, दगडू पाटील, रमेश पाटील, गजानन पाटील, दीपक भगीरथ पाटील, मोरगावचे सरपंच भावसिंग चौहान, माजी सरपंच भिका राठोड, संतोष राठोड यांनी उपस्थिती दिली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। ती पाहुणे मंडळी आपल्यामध्ये विराजमान झालेली आहे। मित्रांनो, आज आपण आनंद मेळा याचं जे आयोजन आहे हे कशासाठी केलं असेल बरं? तर बघा, तुमच्या सर्वांमध्ये व्यवहारिक कौशल्य वाढावं, खरेदी विक्री याचं ज्ञान, नफा कसा मिळवायचा हे ज्ञान वाढवण्यासाठी भविष्यामध्ये वाढती बेरोजगारी, नोकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, तर विद्यार्थी फक्त नोकरीवर विसंबून न राहता भविष्यामध्ये त्याने व्यवसायाकडे वळावं, व्यावसायिक कौशल्य त्याने आत्मसात करावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज आपल्या अची पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। तुमचा हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी संपूर्ण तालुक्यामध्ये तुमचा हा आजचा कार्यक्रम, उद्याचा कार्यक्रम हा JBN न्यूज चॅनलवर दाखवण्यात येणार आहे आणि आपला हा कार्यक्रम खास कव्हर करण्यासाठी जामनेरहून आलेले आदरणीय सुप्रदादा दादव यांचं स्वागत सन्माननीय आदरणीय मुख्याध्यापक DA पाटील सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। बघा, तुमचा हा कार्यक्रम तुम्हाला JBN महाराष्ट्र ह्या चॅनलवर 133 नंबर चॅनल आहे, ते संपूर्ण तालुकाभर तुम्हाला 3 ते 4 दिवस तो दाखवला जाणार आहे। संपूर्ण 2 दिवसाचा कार्यक्रम हा आदरणीय सुप्रदादा दादव हे कव्हर करणार आहे। मी आदरणीय DA पाटील सर यांना पुन्हा विनंती करतो की आपण आदरणीय सुप्रदादा दादव दाबून ठेवले, जोरदार टाळ्या। मी आमच्या विद्यार्थिनींना विनंती करतो की आलेल्या सर्व मान्यवरांचे आपण स्वागत गीताद्वारा स्वागत करावं। दीप जला के कर
स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या उरी बाळगलं अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि आईसाहेबांचं स्वप्न सत्यामध्ये उतरवणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे भोसले, शिक्षणाची गंगोत्री प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि या रोटवत नगरीमध्ये या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर ज्यांनी केलं आणि हे छोटंसं रोपटं या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची जी अडचण आहे, विशेषतः मुलींच्या शिक्षणाची ज्यांनी गरज ओळखली, असे आमच्या नेहरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे आधारस्तंभ स्वर्गवासी आदरणीय दादासाहेब अमृतराव चंदूजी पाटील या सर्व महापुरुषांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला सर्वप्रथम अभिवादन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो. आजच्या या आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजूदादा पाटील, नेहरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक संचालक आदरणीय रामनंददादा पाटील, या रोटवत नगरीचे माजी सरपंच आदरणीय विजयदादा देशमुख, मोरगावचे माजी सरपंच आदरणीय भिकामामा राठोड, रोटवत नगरीचे माजी उपसरपंच आदरणीय वाल्मिकदादा देशमुख, मोरगावचे उपसरपंच आदरणीय संतोषदादा राठोड, मोरगावचे विद्यमान सरपंच आदरणीय भावसिंगदादा चव्हाण, शिक्षणप्रेमी नागरिक आदरणीय शिवाजीदादा बोरसे, शिक्षणप्रेमी नागरिक आणि मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय कैलासदादा दांडगे, प्रगतिशील शेतकरी आदरणीय दगडूदादा पाटील, शिक्षणप्रेमी नागरिक व समाज कार्यामध्ये गोरगरिबांच्या अडीअडचणींना नेहमी धावून जाणारे रोटवत गावातील नेतृत्व आदरणीय रमेशदादा पाटील आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा आनंद मेळावा हे पहिलंच वर्ष आनंद मेळाव्याचं. हा आनंद मेळावा साजरा करण्याचा उद्देश हाच की आज आपण पाहतोय सुशिक्षित बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि हे तरुणांना कोणता व्यवसाय करावा, कशामधून आपल्याला अर्निंग सोर्स मिळेल, नफा कशातून जास्तीत जास्त मिळेल की आपल्या कुटुंबाचा चरितार्थ आपण भागवू शकू, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर का शालेय जीवनापासूनच आज आपण स्वतः तयार करून आणलेलं साहित्य आणि त्या साहित्याचे स्टॉल आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यामधून आलेला खर्च आणि मिळणारा नफा आणि यातून आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा उद्देश हा आनंद मेळाव्याचा आहे. नुकत्याच काल 19 तारखेला आमची द्वितीय घटक चाचणी परीक्षा त्या ठिकाणी संपली. अभ्यासाच्या या ताणामधून थोडासा 2 दिवस आनंदाचे त्या ठिकाणी मिळावे, पूर्ण दिवस मनसोक्तपणे आनंद साजरा करता यावा, वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आपल्याला सेवन करता यावे, हा उद्देश या उद्देशाच्याच निमित्तानं आजचा हा आनंद मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आज विद्यार्थी हा प्रत्येक विद्यार्थी मला तरी असं वाटेल की भविष्यामध्ये आपल्या स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभा राहील. नाही नोकरी मिळाली तरी स्वतःचा व्यवसाय करून आपलं कुटुंब पोसण्याची क्षमता आमच्या या विद्यार्थ्यांमध्ये, आमच्या या विद्यार्थिनींमध्ये निर्माण व्हावी ही भूमिका, हा उदात्त हेतू आजच्या या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी आहे. आमच्या नेहरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रमोदराव अमृतराव पाटील आणि संस्थेच्या ऑनरेबल सेक्रेटरी आदरणीय सौ वर्षताई पाटील यांच्यासमोर जेव्हा हा विचार मांडला, ही कल्पना मांडली, त्यांनी उत्तम असा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला. आज काय काही कार्यक्रमाच्या निमित्तानं ते बाहेरगावी आहेत म्हणून आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आजचा दिवस हा मोठा आनंदाचा, उत्साहाचा
त्या ठिकाणी आहे। अभ्यासाचा टेन्शन बाजूला सारून दोन दिवस आणि विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। ज्या खेळाच्या स्पर्धांमध्ये जे विजय होतील त्यांच्यासाठी बक्षिसाच्या रूपामध्ये रक्कम त्या ठिकाणी दिली जाईल की ज्यांना दिवसभर या ठिकाणी आनंद व्यक्त करता यावा, हा उदात्त हेतू आजच्या या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी आहे। आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे माझे सर्व सहकारी शिक्षक, या सहकारी शिक्षकांचाही आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचाही भला मोठा मोलाचा वाटा त्या ठिकाणी आहेत। म्हणून आजचं हे सुंदर नियोजन आमच्या या सर्व सहकाऱ्यांनी, सर्व विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी झालं, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो। माझं नाव शुभम ईश्वर देशमुख, राहणार रोहतक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी पाणीपुरी आणि बेडचा व्यवसाय इथे स्टॉल मांडलेला होता आणि त्या स्टॉलमध्ये भरपूर काही कमवल्यासारखं होतं, परंतु इथे माल पुरवठा नसल्यामुळे इथे भरपूर अशी भीड पडली होती आणि भीड पडल्याने इथं थोडी धांदल उडली, परंतु सर्व आम्हींनी, माझ्या बहिणींनी आणि भावाने हँडल करून सनी सर्व काही सुखरूप करून घेतलं। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आमच्या शाळेमध्ये आनंद मेळावा म्हणून एक कार्यक्रम झाला होता। त्यामध्ये सगळ्या मुलांनी स्टॉल लावलेले होते। त्या स्टॉलमध्ये मी पण भाग घेतलेला होता। त्यामध्ये मी पाणीपुरीचा स्टॉल लावला व त्यासाठी मला 150 रुपये खर्च लागलं। त्यामधून मला खर्च व तोटा नफा असे हे गणित समजले। त्यामधून फार चांगला नफा झाला मला आणि माझी सगळी पाणीपुरी आता खतम झालेली आहे। माझं नाव तनुश्री लक्ष्मण पाटील, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, माझं गाव नांद्रा। मी आमच्या शाळेत आज शिक्षकांनी आनंद मेळावा आज आमच्या शाळेत साजरा करण्यात आला आहे आणि आनंद मेळाव्यामुळे आम्हाला म्हणजे एक चांगली शिकवण मिळाली की आम्ही भविष्यातही कोणताही व्यापार करू शकतो आणि आज खऱ्या अर्थाने समजलं की स्वतःच्या मेहनतीने कमवलेलं म्हणजे वेगळाच आनंद असतो। माझं नाव कल्याणी जितेंद्र पाटील, आमच्या शाळेचं नाव दादा सोहजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत। आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या आगड्या वेगळ्या उपक्रमानुसार आम्ही सरांनी सांगितल्यानुसार आम्ही आज आगळा वेगळा कार्यक्रम राबवतो आहे। आम्हाला या कार्यक्रमामधून म्हणजे किती हे करायचं, नफा किती मिळतो, तोटा किती होतो, आपल्याला प्रॉफिट किती होतं हे माहिती पडेल। आणि आम्ही आता 10वीचे विद्यार्थी आहे, आम्हाला पुढील भविष्यामध्ये आम्ही असं थोडी की प्रत्येकालाच नोकरी मिळेल म्हणून आम्ही पुढच्या जीवनामध्ये आपल्यासाठी काहीतरी आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकतो। आणि असं नाही आहे की पुरुषांनीच व्यवसाय केला पाहिजे म्हणून स्त्रिया ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसाय सुरू करू शकतात हे आज आम्हाला समजलं आहे। आणि कुठे पण जाऊन आपण आपला एक संघ तयार करू शकतो महिलांचा आणि त्या महिलांना एकत्र करून आपण असे छोटे छोटे व्यवसाय सुरू करून आपला एक स्वतःचा मोठा बिझनेस सुरू करू शकतो। आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकां असे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात, त्यातून आम्हाला खूप नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं। आज आम्ही पाणीपुरी मेनू बनवला आहे, त्यातून खूप प्रॉफिट मिळतोय। मग यातून आम्हाला शिकायला मिळत आहे की प्रत्येकाने जॉब केला पाहिजे किंवा काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं काही नाही आहे। स्वतः आपण एखादा खाद्यपदार्थांचा व्यवसायसुद्धा टाकून चांगल्या प्रकारे कमावू शकतो आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करू शकतो। रोटत गावातील सचिन पाटील महाविद्यालयामध्ये आज आनंद मेळावा साजरा करण्यात आला आहे। तरी या आनंद मेळाव्यात सर्व गावातील मान्यवरांची उपस्थिती आहे आणि या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या नाश्त्याचे स्टॉल लावून चांगल्या प्रकारचा नाश्ता मंडळींना देण्यात आलेला आहे आणि आपल्या विद्यालयातील शिशु स्टॉप या आनंद मेळाव्याचे खरे शिल्पकार आहेत। धन्यवाद। हॅलो, नमस्कार। आज आपल्या इथे आची पाटील महाविद्यालयात आनंद मेळावा घेण्यात आलेला आहे। या मेळाव्यासाठी उपस्थित आमचे मोरगावचे सरपंच, रोटवतचे सरपंच, रोटवतचे आमचे संचालक रामधनदादा, सर्व स्टॉप या ठिकाणी येऊन हा आनंद मेळावा एकदम साजरा करण्यात आला आहे। आनंद मेळावा म्हणजे काय की विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणे आणि या आनंद मेळाव्याचे खरी शिल्पकार आमच्या या आची महाविद्यालयाचे शिक्षक स्टाफ यांचे सर्वांचे मी कौतुक करतो की या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलवून आणि सर्व विद्यार्थ्यांना
त्यांनी मार्गदर्शन केले एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो। नमस्कार। आज दादासाहेब अमृतराव चंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत या विद्यालयामध्ये आज आनंद मेळावा आयोजित करण्यात आला। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता यावं, स्वतःचे स्टॉल टाकून आणि त्यातून लागणारा खर्च आणि होणारा नफा यांचं गणित या विद्यार्थ्यांना अगदी शालेय जीवनापासून त्यांच्या मनामध्ये रुजावं या उद्देशाने हा आनंद मेळावा आज दादासाहेब अमृतराव चंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला। आजच्या या उद्घाटन कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष राजूदादा एकनाथ पाटील रोटवत, आमच्या नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक संचालक आदरणीय रामधनदादा पाटील, तसेच रोटवत गावचे माजी उपसरपंच आदरणीय वाल्मिकाप्पा देशमुख, रोटवत गावचे माजी सरपंच आदरणीय विजयदादा देशमुख, शिक्षणप्रेमी नागरिक आदरणीय सुनील भाऊ पाटील, रमेश पाटील, मोरगावचे माजी सरपंच आदरणीय भिकादादा राठोड, मोरगावचे विद्यमान सरपंच आदरणीय चव्हाणदादा, आदरणीय संतोषदादा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या आनंद मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि या निमित्तानं एक विद्यार्थ्यांमध्ये एक उत्तम प्रकारची अशी ऊर्जा त्या ठिकाणी दिसून आली, उत्साह त्या ठिकाणी दिसून आला की आपणही काहीतरी करू शकतो। या ठिकाणी विविध प्रकारचे 15 स्टॉल विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लावलेत आणि त्यांना उत्तम असा प्रतिसाद सर्वांचा त्या ठिकाणी मिळतो आहे। म्हणून आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार मानतो। तसेच या कार्यक्रमाची प्रेरणा आम्हाला नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रमोदराव अमृतराव पाटील, नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या ऑनरेबल सेक्रेटरी आदरणीय सौ वर्षाताई पाटील यांच्या प्रेरणेतून, यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आज या ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये पार पडतो आहे आणि विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होण्यास निश्चितच त्या ठिकाणी मदत होत आहे। धन्यवाद। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।